Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science. Standard 12, paper 2nd, revision 2021, unit number 1, commercial crop. In previous lecture, explain the sugarcane crop. Then in this lecture, explain the potato. Vidyarthi mitranno, apan revision suru kelele 2021 sathi. फर्स्ट पेपर संपलेला आहे, सेकंड पेपर सुरू केलेला आहे आपण. या अगोदर लेक्चर नंबर 1 मध्ये शुगर केन म्हणजे ऊस हे कंप्लीट केलेला आहे. हा शुगर केन 8 मार्काला विचारतात, फार महत्त्वाचा आहे. व्यवस्थित बघणे, टोबॅको या वर्षी रिड्यूस झालेला आहे. तर आपण बघणार आहोत पोटॅटो. पोटॅटो 4 मार्कासाठी विचारतात, किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तिथे नाही तर एक शॉर्ट नोट्स किंवा एखादी ऑब्जेक्टिव्ह विचारतात, फिल इन द ब्लँक असं याचं वेटेज आहे. तर बघूया आपण पोटॅटो, त्यालाच आपण बटाटा असं म्हणतो. फॅमिली सोलॅनेसी, फॅमिली सोलॅनेसी. बॉटॅनिकल नेम सोलॅनम ट्युबरोझम, ट्युबरोझम. सेपरेट अंडरलाईन द्यायला पाहिजे. जीनसचं पहिलं लेटर कॅपिटल, स्पेसिसचं पहिलं लेटर स्मॉल, सेपरेट अंडरलाईन असं बॉटॅनिकल नेम लिहिण्याची पद्धत आहे. फिल इन द ब्लँकमध्ये विचारतात फॅमिली, बॉटॅनिकल नेम. ओरिजिन साऊथ अमेरिका, ओरिजिन काय? साऊथ अमेरिका. देन पोटॅटो क्रॉप सॉईल क्लायमेट म्हणजेच इकॉलॉजी, इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आणि सॉईल असं विचारतात. इकॉलॉजी म्हटलं तरी क्लायमेट आणि सॉईल लिहायचं असतं, काही वेळेला सेपरेट विचारतात फक्त क्लायमेट. तर 2 मार्कासाठी 4 पॉईंट तरी लिहिणं गरजेचं आहे. तर क्लायमेट लिहित असताना सगळ्यात अगोदर आपण लिहायला पाहिजे इट इज अ टेम्परेट क्रॉप. पोटॅटो इज अ टेम्परेट क्रॉप, हे शीतकटिबंधातील पीक आहे. नंतर लिहायला पाहिजे इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट, या पिकाला थंड आणि कोरडं हवामान मानवते. इट ग्रो वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन, तसंही कोणत्याही हवामानामध्ये येतं, उष्ण समशीतोषण कटिबंधामध्ये सुद्धा, परंतु ते आहे शीतकटिबंधामधलं. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज शुड बी 15 to 25 डिग्री सेल्सियस फॉर जर्मिनेशन अँड देन 20 to 25 डिग्री सेल्सियस फॉर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ. तर तसं लागवडीच्या वेळेस 15 ते 25 डिग्री सेल्सियस तापमान असणं आवश्यक आहे आणि 20 ते 25 हे व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी चालतं. आणि ट्युबर फॉर्मेशनसाठी कमी पाहिजे 15 to 20 डिग्री सेल्सियस. तर ऑप्टिमम 15 ते 25 असणं गरजेचं आहे, त्यामध्ये 20 ते 25 व्हिजिटेटिव्हसाठी आणि 15 ते 20 ट्युबर फॉर्मेशनसाठी. सॉईल इट रिक्वायर वेल ड्रेन रिच ऑर्गॅनिक कंटेन ऑफ सॉईल, तर उत्तम निचरा होणारी आणि रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेन असणारी जमीन चालते. लोम ऑर सँडी लोम सॉईल्स आर मोस्ट सुटेबल, तर पोट्याची जमीन बटाट्या पिकाला चांगली असते. तर लोम सॉईल अँड सँडी लोम सॉईल सुटेबल फॉर पोटॅटो कल्टिवेशन. सॉईल पी एच 5.2 to 6.4, तर जमिनीचं सामूह 5.2 to 6.4 असणं आवश्यक आहे. हार्मफुल टू अल्कलाईन सॉईल, तर पोटॅटो क्रॉपला अल्कलाईन सॉईल हार्मफुल असते, तर न्यूट्रल सॉईल असणं आवश्यक आहे. नंतर लँड प्रिपरेशन, ज्याला आपण प्री टिलेज ऑपरेशन असं म्हणतो. Then one plowing should be done immediately after harvest of previous crop by tractor. तर अगोदरचं पीक निघाल्याबरोबर आपण खोल नांगरणी करायला पाहिजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा लोखंडी नांगराच्या सहाय्याने. Then clod crushing should be done, तर त्यानंतर आपण क्लॉड क्रशिंग करून घ्यायला पाहिजे. Then 2 to 3 times crosswise harrowing up to good soil till, त्यानंतर 2-3 वेळेस कुळूच्या पाळ्या द्यायला पाहिजे. देन अप्लाय 20 to 30 टन्स ऑफ FIM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग, तर शेवटच्या कडूनच्या अगोदर 25 ते 30 टन शेणखत टाकायला पाहिजे. देन स्मूथ सीड बेड फॉर गुड डेव्हलपमेंट ऑफ ट्युबर, जसं भुईमुंग पिकाला लँड प्रिपरेशन करावं लागतं जेवढं महत्त्वाचं असतं, तसंच पोटॅटो बटाटे पिकालाही तेवढंच लँड प्रिपरेशन करणं महत्त्वाचं आहे. जेवढं चांगली पूर्व मशागत करणार तेवढं जास्त उत्पादन बटाट्याचं मिळणार आपल्याला. नेक्स्ट सीड रेट म्हणजे ट्युबर रेट ज्याला म्हणतो आपण, तर होल ट्युबर 15 to 22.5 क्विंटल पर हेक्टर अँड देन कट ट्युबर 15 to 20 क्विंटल पर हेक्टर.
तर बटाट्याचं लागवडीचं जे रेट आहे, लागवड करण्यासाठी जे बटाटे लागतात, तर होल बटाटे जर आपण वापरलं तर 15 ते 22.5 क्विंटल एवढं लागतं आपल्याला, आणि तेच कट करून लावलं तर 15 ते 20 क्विंटल एवढं बटाट्याचं लागवडीसाठी लागतं. तर सोईंग मेथड, प्लांटिंग ऑफ ट्युबर इन टू फरो, त्याची सोईंग मेथड जी आहे, प्लांटिंग मेथड जी आहे, तर फरोमध्ये एक एक बटाटं लावलं जातं. पुढं पुढं नांगर, लाकडी नांगर चालवतात, मागं बटाट ठेवून दुसरी जी ओळ असते लागवडीची, म्हणजे नांगराची, तर तेव्हा माती पहिल्या ओळीमध्ये पडतं. या पद्धतीनं पूर्ण शेतमध्ये लागवड केली जाते. स्पेसिंग 35 to 45 by 15 to 22.5 cm. लागवडीचं जे अंतर आहे, ओळीमधलं 35 किंवा 45 ठेवलं जातं, आणि 2 बटाट्यामधलं 15 ते 22.5 cm ठेवून लागवड केली जाते. सोईंग टाईम खरीप सीझन जून टू जुलै अँड देन रबी सीझन ऑक्टोबर टू नोव्हेंबर. खरीपमध्ये जून टू जुलैमध्ये लागवड केली जाते आणि रबीमध्ये ऑक्टोबर टू नोव्हेंबरमध्ये लागवड केली जाते. तर वर्षातून 2 वेळेस बटाट्याची लागवड केली जाते. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर अप्लाय 25 to 30 tons ऑफ FIM पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. पूर्व मशागत करत असतानाच 25 ते 30 टन एवढं शेणखत टाकलं जातं. अँड देन केमिकल फर्टिलायझर 100 kg नायट्रोजन प्लस 100 kg फॉस्फरस प्लस 62 kg पोटॅश पर हेक्टर. देन 3/4 dose ऑफ नायट्रोजन अँड फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश शुड बी गिवन ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग. रिमेनिंग 1/4 dose ऑफ नायट्रोजन बी गिवन 30 to 45 days आफ्टर प्लांटिंग. तर 25 ते 35 टन शेणखत टाकायला पाहिजे पूर्व मशागत करतेवेळेस, आणि 100 kg नत्र, 100 kg फॉस्फरस, 62 kg पोटॅश ह्या रिकमेंडेड डोज आहे. हा रिकमेंडेड डोज आपण लागवड करतेवेळेस पूर्ण फॉस्फरस पोटॅश आणि 3/4 नत्राचा डोस लागवड करतेवेळेस द्यायला पाहिजे. राहिलेलं 1/4 डोस नत्राचं हे 1 महिन्याने किंवा 1.5 महिने लागवड केल्यानंतर द्यायला पाहिजे. इंटरकल्चर ऑपरेशन देन 2 hand weeding शुड बी डन ॲट अ 15 days इंटरवल अँड देन होईंग 2 to 3 times होईंग शुड बी डन ॲट अ 15 days इंटरवल. देन ॲट लास्ट होईंग अर्धिंग अप शुड बी डन. ऑल ऑपरेशन शुड बी डन ॲट अ प्रॉपर टाईम अँड देन विदाऊट डॅमेज द ट्युबर. तर यामध्ये अंतर मशागत करत असताना 2 वेळेस खुरपणी आणि 2 ते 3 वेळेस कोळपण्या करायला पाहिजे 15-15 दिवसाच्या अंतराने. लास्ट कोळिंग कोळपणीच्या वेळेस आपण अर्धिंग अप म्हणजे मातीची भरी द्यायला पाहिजे. सगळे ऑपरेशन वेळेवर करायला पाहिजे आणि ट्यूबर डॅमेज होणार नाही या पद्धतीनं द्यायला पाहिजे. इरिगेशन रबी क्रॉप फर्स्ट इरिगेशन इज गिवन इमिजिएटली आफ्टर प्लांटिंग. तर रबीमध्ये खरीपमध्ये तर पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही, पण रबीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं. तर इरिगेशन शुड बी गिवन, फर्स्ट इरिगेशन शुड बी गिवन ॲट द टाईम ऑफ बिफोर प्लांटिंग अँड देन अदर इरिगेशन ॲट 6 to 8 days इंटरवल. तर पाण्याच्या पाळ्या आपण एकतर पहिली पाण्याची पाळी देऊन व्यवस्थित दांड वगैरे तयार करून लागवड करायला पाहिजे. नेक्स्ट इरिगेशन आपण इमिजिएटली द्यायला पाहिजे. नंतरच्या पाण्याच्या पाळ्या हे 7 ते 8 दिवसाच्या अंतराने द्यायला पाहिजे. अशा रीतीनं हे बटाट्या पिकाला देणं गरजेचं आहे. नेक्स्ट व्हेरायटी कुपरी सिंदुरी, देन चमत्कार, अलंकार, चंद्रमुखी, लवकर, सफेद, ज्योती, अप टू डेट ह्या जाती आहेत. तर 4 जाती आपल्याला पाठच असायला पाहिजे. 2 मार्कासाठी व्हेरायटी विचारतात आणि एखाद्या जातीचा गुणधर्मसुद्धा माहीत असायला पाहिजे. देन ड्युरेशन डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटी, जनरली 3 months मीन्स 90 days. तर सहसा जातीवरून म्हणजे काही 70 दिवसामध्ये येतात, काही 65 दिवसामध्ये येणारे आहेत, एक 90 दिवसामध्ये सगळ्या जाती काढायला येतात. हार्वेस्टिंगमध्ये लिहित असताना पहिलं पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. पोटॅटो क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटी. तर काढणीची वेळ जातीवर अवलंबून आहे,
then harvesting should be done. Cut down the plant at a ground level 8 days before harvesting. तर पूर्ण झाड कट करून टाकायला पाहिजे 8 दिवस अगोदर. हार्वेस्टिंग जेव्हा आपण करायचं आहे तर त्या अगोदर आपण 8 दिवस अगोदर पूर्ण झाड कट करून टाकायला पाहिजे आणि त्यानंतर हार्वेस्टिंगला सुरुवात करावी पाहिजे. डिगिंग आउट द ट्यूबर बाय कुदळी ऑर प्लोईंग विदाउट इंजुरियस टू द ट्यूबर. एकतर आपण कमी एरिया असेल तर कुदळीच्या सहाय्याने खणून काढू शकतो किंवा नांगरणी करून आपल्याला बटाटे काढता येतात. कलेक्ट द ट्यूबर, नंतर आपल्याला पूर्ण बटाटे कलेक्ट करायचे, इथून काढायला पाहिजे आणि स्वच्छ करून त्याला शेतामध्ये 1-2 दिवस त्याला हळकू द्यायला पाहिजे, नंतर आपण स्टोअर करायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण हार्वेस्टिंग करायला पाहिजे. नेक्स्ट यील्ड, तर हार्वेस्टिंग नेहमी विचारतात हाऊ हार्वेस्टिंग ऑफ पोटॅटो, कारण इतर पिकापेक्षा हार्वेस्टिंग वेगळं आहे म्हणून नेहमी विचारतात, तर तेव्हा आपल्याला पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. देन यील्ड, महाराष्ट्र 125 क्विंटल पर हेक्टर, देन ॲव्हरेज यील्ड इज अ पोटॅटो इन इंडिया 200 to 300 क्विंटल पर हेक्टर. तर बटाट्याचं उत्पादन हे जातीवर अवलंबून आहे आणि रिजनवर अवलंबून आहे. तर महाराष्ट्रामध्ये कमी उत्पादन मिळतं, 125 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं, तेच इंडियामध्ये 200 to 300 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. इम्पॉर्टंट पेस्ट पोटॅटो ट्यूबर मॉथ ॲफिड कट वर्म व्हाईट ग्रब हे महत्त्वाचे पेस्ट आहे, पेस्ट काही विचारत नाही. नंतर ट्यूबर ट्रीटमेंट हे सुद्धा विचारू शकतात. तर सीड ट्रीटमेंट ज्याला म्हणणार आपण ट्यूबर ट्रीटमेंट, तर 1% थाई युरिया ट्रीटमेंट फॉर ब्रेकिंग डॉर्मन्सी, तर 1% थाई युरिया ट्रीटमेंट केली जाते डॉर्मन्सी ब्रेकिंग करण्यासाठी. इमिजिएटली आपल्याला बटाटे लावायचे असेल हार्वेस्टिंग करून, कारण त्याचं सुप्त अवस्था असते, 4 महिने बटाटे स्प्राउटिंग होत नाही, पण आपल्याला लागवड करायची असेल तेच बटाटे काढल्यानंतर, खरीपचे बटाटे काढल्यानंतर रबीला लागवड करायची असेल तर आपल्याला 1% थाई युरिया ट्रीटमेंट करून लागवड केलं तर ते उगवण होते, जर्मिनेशन होतं. नेक्स्ट लाईट ट्रीटमेंट फॉर बेटर जर्मिनेशन, नंतर जे बटाटे आपल्याला लागवड करायचं आहे तर त्याला लाईट ट्रीटमेंट देऊन लागवड करायला पाहिजे. देन फंजिसाईड ट्रीटमेंट फॉर अवॉइड डिकिंग, तर वेगळे फंजिसाईडची ट्रीटमेंट आपण कट ट्यूबर जी आपण लागवड करतो कट करून, तर त्याच्यावर फंगसची लागवड फंगसची लागण होते त्यामुळं ते रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये फंगस ऑर्गॅनिझम, तर आपण थायरम वगैरे लावून लागवड करायला पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस अर्ली ब्लाइट रिंग रॉट देन तांबेरा चारकोल रॉट ह्या डिसीजेस आहेत, तर हे डिसीज माहीत असणं गरजेचं आहे. देन इकॉनॉमिक युजेस हे तर फार गरजेचं आहे, 2 मार्कासाठी नेहमी विचारतात इकॉनॉमिक युजेस ऑफ पोटॅटो. इट इज कॅश क्रॉप, पोटॅटो इज अ कॅश क्रॉप ग्रोन इन इंडिया. इट इज कम्प्लीट फूड, इट सेड टू बी कम्प्लीट फूड, त्याला कम्प्लीट फूड म्हणतात कारण की न्यूट्रिट व्हॅल्यू भरपूर आहे याच्यामध्ये. इट इज अ रिच कंटेंट ऑफ स्टार्च, रिच कार्बोहायड्रेट असतं, स्टार्च असतं याच्यामध्ये. इट इज अ हाय कॅलरिफिक व्हॅल्यू, तर भरपूर ऊर्जा देणारं हे व्हेजिटेबल आहे. इट इज यूज्ड फॉर व्हेजिटेबल अँड मिक्स्ड विथ अदर व्हेजिटेबल, त्याचा आपण व्हेजिटेबल म्हणून करतो किंवा इतर भाजीपाल्यामध्ये ते कट करून भाजीपाल्यामध्ये वापरतात. इट इज यूज्ड फॉर चिप्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. नंतर आपण रिसर्च स्टेशन रिमार्कमध्ये सांगितलेलं आहे, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट ॲट सिमला, हिमाचल प्रदेशमध्ये सिमला येते काय रिसर्च स्टेशन आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं. नंतर स्टेट पोटॅटो रिसर्च सब स्टेशन ॲट खेड, पुणे येतं, खेड आहे तिथं आपलं महाराष्ट्राचं रिसर्च स्टेशन आहे. तर अशा रीतीनं हे आपण पोटॅटोचं कल्टिवेशन बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीनं व्यवस्थित तुम्ही हे रिव्हिजन बघायला पाहिजे आणि आपल्या मित्रांनी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.